तर नारायण राणे यांनी मात्र एकनाथ शिंदेंवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असं म्हटलंय. सरकार पाडायचं कुणाला, सरकार बनवायचं असल्यास 145 आमदार पाहिजे एवढंच. मुख्यमंत्र्यांनी खूप बडाय मारल्या अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांचे आमदार सांभाळता येत नाही असं देखील यावेळेस राणे म्हणालेले आहेत. संजय राऊतांचा आवाजच बंद झाला, संजय राऊतांमुळेच आमदार नाराज आहेत असाही आरोप त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलेला आहे. संजय राऊत बोलतात ते त्यांच्या आमदारांना पटत नाही असंही यावेळेस नारायण राणे म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही वाशिम मध्ये हो अगदी अगदी मला सांगा, तुमचं भाकीत खरं ठरतंय. वाशिम मध्ये तुम्ही जाहीरपणे बोललो होतात की समारोप जून मध्ये होणार आहे. नाही सर, शुभारंभ होणार आहे हे ठीक आहे, प्रोसेस सुरू असताना भाष्य करणं उचित नाही आहे. हा आता जे काय चाललंय ना ते पूर्ण होऊ दे, म्हणजे माझं बाकी 100% खरं असं होईल. आणि जे काय आता झालेलं आहे, मी जे ट्विट केलं आहे त्याचा अर्थ एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य असून की त्यांनी ह्याच वेळी घेतल्यामुळे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबद्दल होणाऱ्या टळलेल्या आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचा निर्णय अतिशय योग्य आणि योग्य वेळी आहे. 2/3 लोकांची म्हणजे संख्याबळ आवश्यक असतं जर एखाद्या पक्षातून बाहेर पडायचं असेल आणि आमदारकी टिकवायची असेल. मला नियम माहित, मी सरकार बऱ्याच वेळा पाडत. मग तुम्ही 2/3 काय संबंध आहे, कोण सरकार पाडायला निघालाय. एक मेजॉरिटीचा प्रश्न असतो, मेजॉरिटी बहुमताचा जेव्हा अविश्वास ठराव येईल तेव्हा बहुमत सिद्ध करायचं असतो. जर जो जिंकायचं असेल तर 145 आमदार हवेत, 2/3 नाही दिली. आता काय शक्यता तुम्हाला पुढे साधारणपणे दिसत आहेत, कारण जे बोललं जात आहे आता काही त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही, आम्ही केल्यानंतर सांगतो, अगोदर नाही सांगत. आता कुठे 2-3 दिवस उद्धव ठाकरेंचा आवाज येत नाहीये. फार बडाया मारल्या त्यांनी या निवडणुकीच्या अगोदर, आणि अशा बडाया मारल्या ते संसदीय परंपरेत न बसणाऱ्या बडाया मारल्या. महाविकास आघाडीचे कर्ते करवी ते जे आहेत, मग शरद पवार, संजय राऊत यांची, संजय राऊतचा आज आवाज बारीक होता, म्हणजे येत नव्हता आवाज ऐकायला. नितीन सांगोरचा, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे